आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार जयंत पाटील यांना मंत्री सदाभाऊ खोत यांचं आवाहन. इस्लामपूर शिराळा मतदारसंघातून भाजपाचे आमदार निवडून येणार. सांगली जिल्ह्यातल्या कासेगाव येथे मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी इस्लामपूर आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार निवडून येतील असा विधान केलं आहे. इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे कायम विजयी होतात. त्यांना थेट आवाहन मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे.